इंग्रजीचे स्वर व त्यांचे उच्चार आणि त्यापासून तयार होणारे शब्द यांचा अभ्यास करणार आहोत। इंग्रजीचे एकूण 5 स्वर आहेत, ते पुढील प्रमाणे ए ई आय ओ यू। ए या स्वराचा उच्चार ए असा होतो, ई या स्वराचा उच्चार ए असा होतो, आय या स्वराचा उच्चार ई असा होतो, ओ या स्वराचा उच्चार ओ असा होतो, यू या स्वराचा उच्चार ऊ असा होतो। ए या स्वरापासून तयार होणारे शब्द ऍट रॅट कॅट। ऍट रॅट कॅट या शब्दांमध्ये ए या स्वराचा उच्चार झालेले आपल्याला दिसते। पुढचा स्वर ई। ई या स्वरापासून तयार होणारे शब्द पेन हेन टेन। पेन हेन टेन या शब्दामध्ये ई या स्वराचा उच्चार झालेले आपल्याला दिसते। पुढचा स्वर आय। आय या स्वरापासून इंक मिल्क इन हे शब्द तयार होतात। या शब्दामध्ये आय या स्वराचा उच्चार झालेले आपल्याला दिसते। पुढचा स्वर ओ। ओ या स्वरापासून ओल्ड नो गो हे शब्द तयार होतात। या शब्दामध्ये ओ या स्वराचा उच्चार झालेले आपल्याला दिसते। आणि यू। यू या स्वरापासून तयार होणारे शब्द पुल बुल पुश हे शब्द तयार होतात। या शब्दांमध्ये यू या स्वराचा उच्चार झालेले आपल्याला दिसते। इंग्रजीचे एकूण 5 स्वर आपण अभ्यासले। धन्यवाद।